आणि मधुरा घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण घर स्वप्नांमध्ये जाणून घेणार आहोत कसा होतोय पनवेलचा नियोजनबद्ध विकास. त्याचबरोबर आपण बघणार आहोत कशी करता येईल घराची आकर्षक सजावट आणि नजर टाकणार प्रॉपर्टी रेट्सवर. पनवेल म्हणजे कोकणचं प्रवेशद्वार. आता हेच प्रवेशद्वार विकासाचं महाद्वार बनत आहे. या पनवेलमध्ये अनेक विकास प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत, त्यामुळे पनवेलची ओळख आधुनिक शहर अशी होते. चला तर या पनवेलचा नियोजनबद्ध विकास कसा सुरू आहे ह्यावर एक नजर टाकूयात. मुंबई स्वप्ननगरी मायानगरी देशाची आर्थिक राजधानी कधीही न झोपणारं असं हे शहर. असं असलं तरी झपाट्यानं वाढणारी लोकसंख्या आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे इथला राहणीमानाचा दर्जा खालावत चाललाय. धावपळीचं दाटीवाटीचं आणि प्रदूषित असं इथलं जगणं झालंय. मुंबईची क्षमताच आता संपत चालली आहे. यावरच तोडगा काढण्यासाठी आता मुंबईला सर्वोत्तम आणि कार्यक्षम असा पर्याय मिळण्याची गरज आहे. वाहतुकीची उत्तम सोय, मुबलक मोकळी जागा, सुनियोजित विकास, त्यामुळेच नवी मुंबई हे महाराष्ट्राच्या उज्ज्वल विकासात महत्वाची कामगिरी पार पाडतंय. आणि पनवेल शहर नियोजनबद्ध पद्धतीने नवी मुंबई विकासाचं केंद्रबिंदू बनू पाहतंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणारं क्षेत्र नैना या नावानं विकसित करण्यात येणार आहे. मुंबईपेक्षा मोठं, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत स्वयंपूर्ण, अद्ययावत पायाभूत सुविधा असलेलं शहर इथे उभारलं जात आहे. नैना हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची निवड करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरील भार हलका करण्याबरोबरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल आणि मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. आणखी एक अवाढव्य प्रकल्प म्हणजे मुंबई नवी मुंबई आणि प्रस्तावित विमानतळ यांना जोडणारा ट्रान्स हार्बर लिंक. यामुळे पनवेल पुणे आणि गोवा इथल्या प्रवासाचा वेळही वाचेल आणि JNPT ची कार्यक्षमता वाढण्यास सुद्धा मदत होईल. असाच एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे विरार अलिबाग कॉरिडॉर. 5 राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे यांना जोडणाऱ्या या कॉरिडॉरमुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि पनवेल परिसरात रोजगार निर्मितीला चालना मिळेल. पनवेल रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्याचाही प्रस्ताव आहे. म्हणजे मग देशातील जवळपास सर्व प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या ट्रेन्सना पनवेलमध्ये विशेष थांबा मिळेल, त्यामुळे नवी मुंबईकरांची मोठी सोय होईल. त्याचबरोबर राज्य सरकारनं कर्जत ते CST भाया पनवेल या पर्यायी रेल्वे मार्गाला सुद्धा मंजुरी दिलेली आहे. पनवेल शहराची वाईज सिटीकडे वाटचाल सुरू आहे, जिथे वास्तव्य करायला तर लोकांना आवडेलच आणि शांत समतोल आयुष्यही जगता येईल. याच वैशिष्ट्यांमुळे 5 दशकाहून जास्त अनुभव गाठीशी असलेला द वाधवा ग्रुप पनवेलमध्ये घेऊन येतोय मॉडर्न इंटिग्रेटेड टाउनशिप. वाधवा वाईज सिटी पनवेल. आपल्या घराची आकर्षक सजावट पेंटिंगच्या माध्यमातून कशी साकारता येऊ शकते हे देखील आता आपण जाणून घेऊयात. आपल्या घराची सुंदर सजावट करायची असेल तर अशी सुंदर चित्र हा एक देखणा पर्याय. चित्रांमुळे घराची सजावट अधिक देखणी होते, आपली अभिरुची त्यातून दिसते. विविध शैलीतल्या चित्रांचा त्यासाठी सतत शोध घेणं गरजेचं असतं.
ही चित्र आहेत खास शैलीतली, त्यावर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो। त्यामुळेच निसर्ग, माणूस, झाड, प्राणी यांचं दर्शन आपल्याला या चित्रांमध्ये होतं। ही चित्र काढली आहेत अर्पिता बसू यांनी। मुंबईतल्या जहांगीर कला दालनात त्याचं प्रदर्शन भरलं होतं। तुम्हालाही घराची उत्तम सजावट करायची असेल तर अधूनमधून अशा प्रकारच्या कला दालनांना भेट द्यायलाच हवी। अशा ठिकाणी आपल्याला भेटतात अशा कलाकृती। ह्या चित्रांमध्ये आपल्याला दिसतो तो कलेचा शोध। अशा चित्रांमधून कलावंत स्वतःचा आणि आपल्या आसमंतांचाही शोध घेत असतो। अशा शोधातूनच मग कलावंताला दिशा सापडत जाते आणि त्यातूनच मग साकारतात अशा कलाकृती। रोजच्या आयुष्यातील घडामोडींचं अगदी वेगळेपणानं केलेलं चित्रण इथं दिसतं। घरातले आणि आपल्या परिसरातल्या प्रतिमा घेऊन त्यांचं चित्रांमध्ये कसं कलात्मक दर्शन घडवता येतं हे या चित्रांमधून स्पष्ट होतं। अशी चित्र तुम्ही घरात विविध ठिकाणी टांगू शकता। तुमच्या घराला एक नवा लुक देण्याचं सामर्थ्य अशा चित्रांमध्ये असतं। चित्रकार आपल्या जीवनातून प्रेरणा शोधतो, तशी तो आपल्या रोजच्या जगण्यातूनही प्रेरणा शोधतो। शहरी आयुष्यात माणूस निसर्गापासून लांब जात असतो, तसा तो निसर्गाचा शोधही घेत असतो। हेही या चित्रांमध्ये टिपलं गेलंय। कलावंत जे प्रभाव पडतात त्याचं दर्शनही आपल्याला चित्रांमध्ये दिसतं। भारतीय कलावंतांवर देशी आणि विदेशी प्रभाव जाणवतात। या चित्रांमध्ये पर्सियन, मुघल मिनिएचर पेंटिंग्स, बंगालमधील नव्या जुन्या कलावंतांची शैली, आदिम चित्रशैली, धार्मिक चित्रांचा प्रभाव असे अनेक प्रभाव पाहायला मिळतात। ग्रामीण आणि शहरी शैलीतली चित्र आपल्याला इथं पाहायला मिळतात, त्यामुळे अशा एखाद्या कला दालनाला भेट द्याच।
चित्रांचा आस्वाद घ्या आणि आपल्या घराची देखणी सजावट करा. या चित्रांमध्ये दिसतात ती घरातल्या माणसांची विविध रूप. खास करून महिलांच्या जीवनाचं दर्शन यातून अधिक प्रभावी पद्धतीनं होतं. शहरी जीवनाचा ढासळलेला तोल कसा सावरता येऊ शकतो याचं दर्शन ह्या चित्रांमधून होतं. त्यामुळे तुम्हाला जर घराची सजावट करायची असेल तर तुम्ही चित्रांचा आवर्जून वापर करायला हवा. अर्थात आपली आवड निवड आणि बजेट हेही महत्वाचं. पण नवं घर घेतलं असेल किंवा जुन्या घराची जरा वेगळ्या पद्धतीने सजावट करायची असेल तर मग तुम्ही चित्रांचा पर्याय नक्कीच निवडा. दरवेळी चित्रांकडे पाहताना तुम्हाला नवी दृष्टी मिळेल. आजकाल घरांच्या किमती या गगनाला भिडलेल्या असताना नेमक्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर साकारता येऊ शकतं यासाठीच एक नजर टाकणार प्रॉपर्टी रेट्सवर. घराला घरपण हवं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि म्हणूनच घरपण देणारे अनेक प्रोजेक्ट्स आम्ही दर आठवड्याला तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पुढच्या आठवड्यातही असेच काही प्रोजेक्ट्स त्याचबरोबर गृहसजावटीच्या वस्तू आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण आता वेळ आली आहे ती तुम्हाला निरोप देण्याची, तेव्हा पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. नमस्कार.